रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीट भट्टी चालकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे पावसामुळे वीट भट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे तर लावलेल्या भट्ट्याही कोलमडल्या आहेत एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक माती वीट व्यवसाय संकटात सापडलेला होता आता अवकाळी पावसाने वीट भट्टी व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे केले आहे कच्ची मातीची साच्यात बनवलेली वीट दगडी कोळशाची भट्टी लावून भाजली जाते त्यानंतर भट्टीतून टणक बनलेली वीट बांधकामासाठी वापरली जाते तालुक्यातील पाचशेच्या वर असलेल्या वीट पावसाने अवकृपा केली आहे त्यामुळे वीट भट्टी मजुरांनी बनवून वाळवायला ठेवलेला कच्चा माल तुटून पडला आहे तर उघड्यावर ठेवलेला कोळसा भिजला आहे त्याचबरोबर लावलेल्या भट्ट्या देखील काही ठिकाणी कोलमडल्या आहेत त्यामुळे तालुक्यात सर्व वीट भट्टी चालकांचे एकूण कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे पावसाच्या भीतीने काही ठिकाणी बीट भट्टी चालकांनी भट्टीवर प्लास्टिक आवरण टाकून झाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यातही नुकसानीपासून सुटका झालेली नाही पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट